नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं स्वागत करते. आज आपण पनीर चिलीची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी मी ते 250 ग्रॅम पनीर उभे काप देऊन कट करून घेतले. कांद्याची 5 स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. 5 चमचे मैदा, 4 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 वाटी कांदा मी चौकोने तुकडे करून घेतलेत आणि 1 वाटी ढोबळी मिरची मी चौकोने तुकडे करून घेतलेत. 4 काश्मिरी लाल मिरच्या घेतल्यात, 1 तास गरम पाण्यात भिजत ठेवल्या होत्या, त्यातल्या मी बिया काढून घेतल्यात. आपल्याला काश्मिरी मिरची कलरसाठी वापरायची, त्याऐवजी तुम्ही लाल कलरही वापरू शकता किंवा काश्मिरी मिरची पावडरही वापरू शकता. 1/2 इंच आलं घेतलं आहे, 2 चमचे लसूण बारीक चिरून घेतला आहे, 3 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत, चवीनुसार मीठ, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा मिरी पावडर, 3 चमचे सोया सॉस, 1 चमचा टोमॅटो सॉस आणि 1 चमचा व्हिनेगर, पाणी आणि तेल. सगळ्यात आधी आपण कॉर्नफ्लॉवर मैद्याचं बॅटर तयार करून घेणार आहोत. आधी आपल्याला मिक्सरमध्ये ही काश्मिरी मिरची पेस्ट करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मी 1/2 इंच आलं घालून बारीक पेस्ट करून घेणार आहे. आपली मिरचीची पेस्ट तयार करून झालेली आहे. आता आपण बॅटर तयार करून घेऊया. इथे मी मैदा घेतला आहे, कॉर्नफ्लॉवर, थोडं मीठ घेते मी चवीनुसार, जास्त नाही घालायचं, थोडंच घालणार आहे, 1/2 चमचा लाल तिखट, काळी मिरी पावडर घालते मी, साधारण 1/2 चमचा घालते, आणि 1 चमचा सोया सॉस. आता आपण हे मिक्स करून घेऊयात. थोडं थोडं पाणी घालून मी मिक्स करून घेणार आहे. जास्त पातळ नाही करायचं आपल्याला. आपलं बॅटर तयार करून झालेलं आहे. साधारण असं ठेवायचं, जास्त पातळ नाही करायचं. आता आपण पनीर तळून घेऊयात. या बॅटरमध्ये जर तुम्हाला लाल तिखट घालायचं नसेल, नाही घातलं तरी चालेल. आता आपण तळून घेऊया, पनीर डीप करून तळून घेऊया. तेल गरम झालेले आपल्याला पनीर गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचं आहे. चांगलं पनीरला छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण काढून घेऊया. मी काढून घेते सगळे. याच पद्धतीने राहिलेले पण पनीर मी तळून घेणार आहे. चांगले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता मी काढून घेते हे सुद्धा. आपले पनीर सगळे तळून झालेले आहेत. मी इथं वाटीमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे आणि साधारण 1/2 वाटी पाणी घेतलं आहे. आता ह्याचं मी हे मिक्स करून चांगलं, म्हणजे ह्याच्यातली गाठी मोडणार आहे. छान पातळ असं बॅटर तयार करून घेणार आहे. ते आपल्याला आता लागणार आहे. आता आपण पनीर चिलीचा मसाला तयार करून घेऊया. मी पॅनमध्ये 2 चमचे तेल घेणार आहे. तेल गरम झालं, मी त्यामध्ये हिरवी मिरची घालून घेणार आहे.
तेल गरम झालंय, मी हिरवी मिरची घालते, दोन चमचे लसूण घालते बारीक चिरलेला, कांदा घालून घेणार आहे, गॅस मोठाच ठेवायचा आहे, कांदा आपल्याला जास्त लाल करायचा नाही आहे, एक मिनिट भर मी परतून घेतला आहे। आता त्यामध्ये मी ढोबळी मिरची घालणार आहे, ती सुद्धा जास्त आपल्याला परतायची नाही आहे, साधारण तीही एक मिनिट भर मी परतून घेणार आहे। दोन चमचे सोया सॉस घालते, एक चमचा टोमॅटो सॉस घालते, एक चमचा व्हिनेगर, चवीनुसार थोडं मीठ घालते, आपण सोया सॉस घातलाय, सोया सॉसमध्ये मीठ असतं त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं आहे। आणि आपण ही कश्मीरी मिरचीची पेस्ट करून घेतली होती ती मी दोन चमचे घालणार आहे। ह्या पेस्टमुळे कलर खूप सुंदर येतो, तुम्हाला जर नसेल वापरायची तर तुम्ही लाल रंगही खायचा लाल रंगही वापरू शकता। मी इथे थोडी कांद्याची पात पण घालते, आपण छान थोड्या वेळ परतून घेऊया। कॉर्नफ्लॉवर आणि पाण्याचं लिक्विड मी याच्यात घालून घेणार आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये साखरही अर्धा चमचा घातली तरीही छान लागतं, किंवा मग टोमॅटो केचप तुम्ही, मी एक चमचा वापरला आहे, तुम्ही दोन चमचेही घालू शकता। आता मी पनीर घालणार आहे, पुन्हा छान मिक्स करून घेणार आहे, गॅस थोडा बारीक केल्याने पनीर घातल्यावर आपल्याला जास्त वेळ परतायचं नाही आहे, नाहीतर पनीर रबरसारखं लागतं। छान कलर आला आहे, मी अजून थोडे कांद्याची पात घालून घेणार आहे। आपली पनीर चिली तयार करून झालेली आहे, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे पनीर चिली, आपले गरमागरम पनीर चिली तयार करून झालेले आहे। तुम्हाला जर माझी पनीर चिलीची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीबरोबर, धन्यवाद।